नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आता आम्ही पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतोय, कारण बरेच सबस्क्रायबर आपल्याला बोलत आहेत, तर त्यांना भेटायला आम्हाला बी आनंद होत असते. मग या भेटी दरम्यान का नाही, आता आम्ही चौपुला शिरूर रोडवरती आहे, केडगाव या गावामध्ये. तर इथं जाताना एक बोर्ड दिसला, श्री समर्थ पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे. आणि हे ज्यावेळी मी नाव वाचलं त्यानंतर एक क्लिक झाले की अरे हे तर आपल्या आम्हाला जे पूर्वी जे मार्गदर्शन करायचे किंवा आजही करतात त्या आमच्या गुरूंचे आमच्या मार्गदर्शकांचंच हे प्रशिक्षण केंद्र असावं म्हणून थांबलो, तर खरंच त्यांचं हे प्रशिक्षण केंद्र इथं आता आम्हाला पाहायला मिळतं. चला, इथं असणारे काय काय वेगवेगळे कोर्सेस वगैरे आहेत ते आता तुम्हाला पण बघायला मिळेल, आणि इथं पोलीस भरतीचा रिझल्ट कसा असतो, ग्राउंड कसं असतं ते पण बघायला मिळेल. चला आता आमच्यासोबत जाऊयात प्रशिक्षण केंद्रावरती. या अनिल दादा. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय धातु मुनिन्द्रे समागच्छति शन्तमानन्दकन्दम् ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् या देवि सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्य 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 नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णा वयं नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. सगळ्यांचं स्वागत आहे. आनंद वाटला तुम्ही सगळे जण आलाय. या खूप दिवसांनी सर पुन्हा एकदा योग आलेला आहे. आनंद बसा ताई. याचं काय नाव? मयूर. मयूर आमचे दाजी आहेत. अरे आमची बहीण वा चिरंजीव त्यांचे. आणि ही जी मी ओळख करून देत नाही त्यांची ओळख आहे. मी महाराष्ट्राला आहे नाही का. आम्ही आलो बोर्ड वाचलो म्हणलं संदीप सरांचंच असणार अकॅडमी, आणि म्हणलं एकदा जाऊन माहिती घेता येईल. आणि आमचे बरेचसे सबस्क्रायबर आहेत ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत. म्हणजे आमच्या माझ्या मित्रांचे काही चिरंजीव आहेत, काही मित्र पण आहेत. मित्र म्हणजे वयानं लहान आहे पण मैत्री आहे. त्यांच्यासाठी जरा म्हणलं इथल्या सगळ्या गोष्टी दाखवाव्यात म्हणून आवर्जून मी इकडे आलेलो आहे. आमचं भाग्य आहे म्हणायचं. सगळ्या अकॅडमीत आज फिरून बघायला तुमच्या सोबत मला आवडेल. नक्की. तर मंडळी आता आपण ज्या अकॅडमी मध्ये आलेलो आहे, समर्थ मंडळ पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, त्याचे सर्वे सर्व संदीप टेंगले सर आहेत. हे आज जसं इथं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना जे मार्गदर्शन करतात तसे माझ्या आयुष्यातले ते मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. आणि त्यांच्यामुळे बऱ्याचशाच आयुष्यातल्या सुखकर गोष्टी झालेल्या आहेत, आणि त्यामुळे आवर्जून आज मला इथे थांबण्याचा योग आला. आणि सरांचा अनुभव या क्षेत्रातला म्हटला तर जवळपास 12 ते 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, आणि एक यशस्वी मुलं घडवण्याची त्यांची फार मोठी परंपरा आहे. आणि अशा अकॅडमीमध्ये आता आपण आहोत. सगळं आता फिरून माहिती घेऊयात. सर आता स्वतः सांगतीलच, सरांच्या सहवासात थोडासा आजचा वेळ आम्ही घालवणार आहोत. चला. अनिल दादा म्हणजे स्वतः फार तसे कर्तृत्ववान आणि अनुभवी आहेत, ते फक्त आम्हाला चढवत आहेत. इकडे आपली लेक्चर रूम आहे, इथे आज परीक्षेची तयारी आहे. मुलं सगळ्या परीक्षेच्या तयारीत आहे. असं म्हणजे लेखी परीक्षा 80 लोकांचा क्लासरूम आहे, 80 मुलं बसू शकतात असा क्लासरूम आहे. हा प्रोजेक्टर आहे, म्हणजे तशी अत्याधुनिक सगळ्या सुविधा आहेत. आपला स्वतःचा ई पोर्शन आहे, आणि म्हणजे प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो. सगळ्या प्रकारचं हा अत्याधुनिक व्यवस्था द्यायचा लेक्चरच्या संदर्भातला तरी आपला मोटिव आपण सिद्ध केलाय. इथे सगळ्याच विषय शिकवणार आणि इथेच आपल्या सगळ्या लेखी परीक्षेची तयारी करून घेत आहे. हो, पोलीससाठी लागणारी लेखीची सगळी तयारी इथेच होते. आपल्या सगळ्यांना अनिल दादा शुभेच्छा देणार आहे. तर
अनिल दादांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर सोबत त्यांच्या सुवेद्य पत्नी आहेत, तसे त्यांचे दाजी आणि ताई सुद्धा आज आपल्याला भेट द्यायला इथे आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने. आपण टाळा तर अनिल दादांना मी विनंती करतो की तुम्हाला तुमचे शुभ वचन तुम्ही यांना ऐकवू शकता. तुमचं जे शेड्यूल ठरलंय त्या पद्धतीने फक्त त्यातला एक 2 मिनिटच वेळ घेतो, कारण परीक्षा चालू आहेत आणि आयुष्याच्या वळणावर परीक्षा फार महत्वाच्या असतात, त्याशिवाय यश काय हे कळत नसतं. तर पोलीस भरतीतल्या काही गोष्टी आम्हाला पण शिकवा आणि ग्राउंड सर तुम्ही आम्हाला शिकवा, आम्हाला ग्राउंड शिकवा आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आम्हाला यशस्वी वाटचाल करू द्या. आणि एवढं सांगतो, तुमच्या जे काही आज परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी दादा वहिनींकडून गावाकडची टेस्ट करून अक्काची रेसिपी खास करून तासगावची आहेत, तर त्या सर्व चॅनलकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेत आणि चांगले यशस्वी पाऊल टाका. इथं आज जे दिसत आहेत उद्या ते वर्धित दिसले पाहिजेत, खिचली संख्या कमी झाली पाहिजे आणि ड्युटीवरती जास्त असली पाहिजेत. कदाचित ते पुढल्या व्हिजिटला किंवा येणाऱ्या काळात ते नक्कीच दिसेल, असं भरभरून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. अनिल दादा, यानंतर आपण हा जो हॉल आहे हा आम्ही सकाळी मेडिटेशन साठी वापरतो आणि सोबत मुलांची काही राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण इथे केली. आज परीक्षा आहे आणि अजून पेपर सुरू होतोय, तर त्याच्या आधी हे सगळेजण बसलेत, कारण तिकडे एका बेंचवर एकच मुलगा बसू शकतो, त्यामुळे सगळ्या मुलांना बैठक व्यवस्था पुरत नाही. तर आता काही मुलं इकडेही बसतात. हा नाही, आता परीक्षेच्या प्रिपरेशन मध्ये सगळेजण आणि आता पेपर त्यांचा सुरू होईल, आता पेपर वितरण पलीकडे चालू आहे. खूप छान सर, एकदम शांततेत अभ्यास करून छान जात असणार आहे. बाकी सर, मग आपल्या प्रशिक्षण केंद्रात अजून काय उपक्रम असतात वेगळे? प्रशिक्षण केंद्राचे उपक्रम म्हणजे सकाळी मुलं, सकाळपासूनच सांगतो डे शेड्यूल कसं असतं काय असतं. पहाटे साधारण 5 वाजता मुलं आवरून तयार असतात, 4:30 पर्यंत उठतात, 5-5:30 पर्यंत त्यांचा मेडिटेशन उपक्रम सुरू होतो. साधारण 7 वाजेपर्यंत 5:30 ते 7 असं 1.5 तास त्यांचा व्यायाम, सूर्यनमस्कार, मेडिटेशन असं सगळं सत्र असतं. आणि त्यानंतर 1 तासाचा फनी गेम असतो की सगळे मुलं खेळतात, तर साधारण 8:30-8:30 पर्यंत हे चालतं. मग 8:30-8:15 ते 9 सगळे आवरतात, इथे सामूहिक आरती होते भगवंतांची आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरच त्यांचा नाश्ता झालेला असतो, त्यानंतर सामूहिक आरती होते. त्यांच्यासाठी काही 15-20 मिनिटाचं चिंतन असतं, एखादा विषय घेऊन ज्ञानेश्वरीच्या आधारे ज्ञानेश्वरीतल्या 5 ते 10 ओव्यांचं आपण निरूपण करतो. अशा पद्धतीने एक मानसशास्त्रीय दृष्ट्या अधिक सक्षमता, कारण आजकालच्या मुलांमध्ये आसक्ती किंवा कामना वासना वगैरे असे विकार प्रचंड आहेत, ते कमी व्हावेत आणि त्यांचा फोकस क्लिअर व्हावा यशाच्यासाठी त्यांना जी काही गती येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने तो एक विषय सुरू असतो. आणि त्यानंतर मग मुलं सेल्फ स्टडीला साधारण 10 नंतर 1 वाजेपर्यंत त्यांचा फ्री टाइम असतो आणि 11 ते 12 च्या दरम्यान त्यांचं जेवणही असतं. 1 ते 4:30 लेक्चर्स असतात आणि 5 ते 7 संध्याकाळी 2 तासाचं मैदानी सराव असतो. असं आहे. राहणाऱ्या मुलांसाठी सकाळी मेडिटेशन जो सगळे उपक्रम इथले होतात ते त्यांच्यासाठी कंपल्सरी असतात, येऊन जाऊन करणाऱ्या मुलांसाठी ते कंपल्सरी नसतात. 7 ला लेक्चर झालं की मुलं साधारण 7:30-8 पर्यंत फ्रेश होऊन येतात, संध्याकाळची आरती असते, आरती नंतर जेवणही होतं, जेवण झालं की साधारण 8:30 पासून मुलं अभ्यास करत असतात, 8:30 ते 10:30 पर्यंत असे 1-2 तासाचा अभ्यास शेड्यूल असतं रात्रीचा. पुन्हा 10:30 ला लाईट ऑफ होतात आणि 10:30 नंतर पुन्हा सकाळी 4:30 ला उठायचं असं नित्यक्रम शेड्यूल इथं राहणाऱ्या मुलांचा आहे. बाकी येणारे जाणे मुलंही मॅक्झिमम फॉलो करतात, काही मुलं पहाटेही येतात उपक्रमासाठी. असं एक डे शेड्यूल आहे आपला. त्यात आठवड्याला आपली टेस्ट असते, जसं की आज तुम्ही आलाय आणि योगायोगाने शनिवार आहे आणि टेस्ट सुद्धा सुरू आहे आणि 15 दिवसातून एक फिजिकल टेस्ट असते मुलांची. बरोबर. असे खूप छान आहे ना. फक्त भरती झाल्यानंतर जॉब न करता एक चांगला माणूस म्हणून तोच जॉब सेवा म्हणून
करण्यापर्यंत त्यांची मानसिकता तुम्ही घेऊन जाताय? अगदी अगदी, कारण कुठलाही विद्यार्थी जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्याला मानसशास्त्रीय दृष्ट्या आधी सक्षम करणं फार गरजेचं आहे. आणि ज्ञानेश्वरी सारखा मानसशास्त्रीय दृष्ट्या सक्षम करणारा दुसरा आधार ग्रंथ नाही, म्हणजे आपल्या मराठी लोकांसाठी तरी, जो की आपल्या गीतेचं ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये केलेली रचना आहे, ती ज्ञानेश्वरी आपण आधार मानून त्यांचं मानसशास्त्रीय विकसन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं पालकांचे रिपोर्ट पण फार चांगले आहेत आणि बरीचशी मुलं, जसं तुम्ही म्हणाला की समजा पोलीस कारण स्पर्धा आहे आणि इथे 90 मेरिट लागतं, म्हणजे प्रत्येक मुलाला डिस्टिंक्शन मध्ये उतरावं लागतं, जे संभवतः 100% शक्य नाही. परंतु आपण आतापर्यंत 50-60% रिझल्ट प्रतिवर्ष घेतलेलाच आहे. 50% रिझल्ट, 40-60% असा रिझल्ट, म्हणजे आता आपण याच वर्षी जवळजवळ 60% रिझल्ट घेतला. आपल्या 42 मुलांचं सिलेक्शन झालं आणि 40 मुलं मेरिटला होती 42 मधले. म्हणजे अशा पद्धतीचा आपण यावेळेसला रिझल्ट घेतला आणि प्रतिवर्ष हा असतो. विदाऊट जाहिरातीशिवाय आपली बॅच पूर्ण होते, ऍडमिशन संख्या असा विषय आहे. नाही, मुळातच सर तुम्ही हे सगळं आत्मसात केलंय आणि आज ते वाटतंय. त्याचबरोबर मी तुम्हाला ओळखते खूप लहानपणापासून, स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट, म्हणजे ग्राउंड काय आहे, ग्राउंडचं तुमचं एक खूप चांगलं नातं आहे. कलरीपट्टू असेल, कराटे असेल, मर्दानी खेळ असेल आणि त्यातून ह्या सगळा अभ्यासक्रम असेल, अध्यात्माशी टच असेल, वेगवेगळ्या ठिकाणी शाळेमध्ये तुम्ही व्याख्यानं देताय, ह्या सगळ्यातून नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होतो. त्यामुळेच कदाचित भरभरून यश या संस्थेला, या अकॅडमीला मिळत असावं असं मला वाटतंय. तसं याची जी प्रेरणा आहे ती संत सेवा संघांच्यामुळे आहे, आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि मेडिटेशन. तर संत सेवा संघ पूजनीय श्री संजय गोडबोले गुरुजी ज्यांनी संस्थापना केली 2000 साली, तर ते त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे बरेचसे उपक्रम. मी स्वतः गुरुजींच्या सहवासात 3 वर्ष राहिलो आणि त्यातले बरेचसा जो विषय आहे की आध्यात्मिक वगैरे मानसशास्त्रीय दृष्ट्या व्यक्तीला विकसित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण इथं करायचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की मी मगाशी म्हटलो की पालकांचं यामुळे फार सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि खास दुरून दुरून मुलं जे आपलं नाव ऐकून येतात की खास मुलं, जाहिरात कुठलीही नाहीये, तर मुलांमध्ये जो स्वाभाविक बदल अपेक्षित आहे पालकांना आज, की वेगवेगळ्या प्रकारे मुलांमध्ये जो काही चुकीचा वावर आहे किंवा चुकीचा विचार त्यांच्यामध्ये सहज यायला सुरुवात होते आणि आचरणामध्ये ते दिसतं, तर ते सगळ्यांवर जो म्हणजे त्या सगळ्यांवर विजय मिळवण्यासाठी किंवा ते सगळ्यात दोष नष्ट करण्यासाठी मेडिटेशनच्या अंगाने, मानसशास्त्राच्या अंगाने, व्यायामाच्या कसरतीच्या अंगाने असं आम्ही सकारात्मक पेरायचा प्रयत्न केलाय आणि त्याचं फार चांगलं फळ जे आहे ते दिसतंय सगळ्यांना आणि पालक लोक फार खुश आहेत त्यामुळे आणि याचा आम्हाला फार आनंद आहे. तर सर नक्कीच तुमचे जे विद्यार्थी कुठल्याही पदावरती जावत, मग ते भले पोलीस होत, पोलीस अधिकारी होत किंवा स्पर्धा परीक्षेतल्या अजून कुठल्या परीक्षा क्रॅक करून त्या पदावरती पोहोचत, प्रत्येक ठिकाणी जाऊन ते चमकतील असं ह्याचा जो पाया आहे तो मूलभूत पाया तुम्ही इथं घट्ट करून घेत आहे आणि खऱ्या अर्थानं ते फक्त जॉब नसून ती सेवा आहे या पद्धतीनं भावना तयार करून तुम्ही इथून आज सगळीकडे पाठवत आहे. देशासाठी जे कर्तृत्व बजावणं असतं ते निश्चित आपल्या या संस्थेतनं बाहेर जाऊन मुलं करतील एवढी खात्री मला या सगळ्या तुमच्या अकॅडमीत बघितल्यानंतर लक्षात येते. तर मंडळी आपण पुढील अपडेट ग्राउंडवरती घेणार आहोत, तर प्रत्यक्षात आपल्यालाही पाहायला मिळतील इथे ग्राउंडवरचे उपक्रम कसं असतात. आपण 10 राऊंड मारणार आहे. आता सध्या समर्थ मंडळ पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या या मैदानावरती आहोत. इथं असणारे जे काही मैदानी जे चाचण्या होत असतात, शारीरिक जे काही परीक्षा असतात त्याची तयारी इथं पूर्णतः तयारी करून घेतली जाते आणि आता आपल्यासोबत सर आहेत. सर काय सांगाल, कशा पद्धतीनं आपली इथली तयारी असते? रोज संध्याकाळी 5-7 या वेळेत मुलांची तयारी होते ग्राउंडची आणि मुलींसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षक, तसेच आपण त्यांच्या रेग्युलर ज्या ॲक्टिव्हिटी आहेत साधारण 1.5 तास त्यांचा एक्सरसाइज सुरू असतो. आता हा प्रायमरी एक्सरसाइज साधारण 1.5 तास ते 1 तास चालतो आणि त्याच्यानंतर त्यांचे फिजिकल एक्सरसाइज होतात, जसं की मुलांसाठी 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक असे इव्हेंट आहेत. मुलींसाठी 100 मीटर,
गोळाफेक आणि 800 मीटर असे इव्हेंट आहेत आणि त्याची जी प्रिपरेशन आहे ती आपण इथे करून घेत असतो. पोलीस भरतीच्या तयारीच्या अनुषंगाने आता त्यांचा सराव सध्या सुरू आहे. 2 आठवड्यातून एकदा आपण ट्रायल टेस्ट घेत असतो त्यांची फिजिकलची. आपण जी एक्सरसाइज सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स आहेत, कोन्स ठेवलेले आहेत, प्लेट्स आहेत. तसंच हे 400 मीटरचा ट्रॅक आहे आपला आणि सुरुवातीला आपण 10 राऊंड या 400 मीटरचे मारून घेतो मुलांचे आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसिक एक्सरसाइज ज्या आहेत त्या सुरू होतात. आणि जे आता आपण तो जो सगळा विषय चालू आहे किंवा त्याचे सगळे सराव सुरू आहे तो सगळा सराव आपण इथून पाहत आहोत. आता आपण गोळाफेकच्या मैदानावर मुलींचा सराव पाहतोय आणि इथं जे मार्किंग केलेलं आहे, जे सुरुवातीचं मार्किंग आहे ते 6 मीटर आहे मुलींसाठी, ते आउट ऑफ आहे. तसंच मुलांसाठी 8.5 मीटर आउट ऑफ आहे. त्यांच्या हातात जो गोळा आहे तो 4.5 किलोचा गोळा आहे आणि तो त्यांना 6 मीटरपर्यंत टाकायचा असतो. प्रतिवर्षी आपण जी बॅच तयार करतो ती बॅच साधारण जवळजवळ सर्व मुली ज्या आहेत त्या गोळा आउट ऑफ टाकत असतात. ही पूनम हंडाळे हिने 6.5 मीटर गोळा आता आपण टाकलेला पाहिला. आता आपण मुलांच्या गोळाफेकचा सराव पाहतोय, जे मुलांसाठी 8.5 मीटर गोळा टाकण्यास आउट ऑफ टाकला जातो आणि जो गोळा 7.5 किलोचा आहे. अशा पद्धतीने आपले प्रतिवर्षी जे विद्यार्थी गोळाफेकचा सराव करतात तर मॅक्झिमम सर्व मुलांचा गोळा आउट ऑफ राहील याच्यावर आपलं लक्ष असतं. कारण 50 मार्काच्या ग्राउंडमध्ये 45 ते 47 मार्काचा स्कोर असणं हा पोलीस भरतीच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. अगदी काही लोकांना आउट ऑफ स्कोर करणंसुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण त्यांची तयारी करून घेतो. अगदी आपण पाहिलं की सहज अंतिम रेषेच्या अगदी जवळ त्याने गोळा टाकलेला आहे. असं त्यांचा जो सराव आहे तो उत्तम पद्धतीने करून घेण्याचा आपला प्रयत्न राहतो. गोळ्याचा सराव जास्तीत जास्त चांगला हवा याच्यासाठी शोल्डर एक्सरसाइज, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार, थ्रोचे वेगवेगळे प्रकार अशा पद्धतीने आपण करून घेतो. ही बॅच जी आहे आत्ता 3 महिन्यापूर्वी आपण ही बॅच सुरू केली आहे आणि गेल्या 3 महिन्यातील या मुलांचा हा सराव आहे की ते जवळजवळ 8 मीटरहून अधिक लांब गोळा टाकतायत. तर याच्यातले बहुतांश जण बऱ्यापैकी लोक आउट ऑफ गोळा करतात. वा नमस्कार. आज आपण आपल्या समर्थ मंडळ पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राविषयी जवळजवळ सर्व माहिती पाहिलीच आहे. आपलं हे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुका येथे केडगाव चौफुला या ठिकाणी आहे. तर गेले 2010 पासूनची आपली ही वैभवशाली परंपरा राहिलेली आहे की कोणत्याही वर्षी आपल्याकडून 50% कमी मुलं भरती झालेली नाहीत आणि आत्ता आपल्या या पंचक्रोशीमध्ये शेकडो मुलं अशी आहेत की जी या प्रशिक्षण केंद्रातून भरती झालेली आहेत, ज्याच्याविषयी आज आपण दिवसभर सविस्तरपणे माहिती घेतली. आमचे उपक्रम पहाटे राहणाऱ्या मुलांसाठी 5:30 पासून सुरू होतात तर रात्री आत्ताच आरतीने समापन होतं. रात्री 2 तासाचा अभ्यास असतो आणि पुन्हा 5:30 मुलं उठतात. असा सगळा हा दिवसभराचा जो शेड्यूल आहे
त्याला नियंत्रित करण्यासाठी मेडिटेशनचा मोठ्या प्रमाणात आधार आम्ही घेतो. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चिंतन आणि मुलांचं बौद्धिक वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि जो रिझल्ट आहे तो आपल्यासमोरच आहे. यंदाच्या वर्षी आम्ही 42 मुलांची जी बॅच हाताळली त्याच्यामधल्या 24 मुलांचं सिलेक्शन झालं, 34 पोस्ट आम्हाला मिळाल्या आणि 42 आपली 40 मुलं मेरिटला होती. म्हणजे असं घवघवीत यश प्रतिवर्ष आपल्याला मिळत राहतं आणि आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आपल्या सर्वांची साथ आहे, म्हणून आम्ही सातत्याने हे काम करू शकतो आहे. तर ज्याला कुणाला इथे येण्याची इच्छा असेल, हा युनिट पाहण्याची इच्छा असेल किंवा प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून भेट द्या. समर्थ मंडळ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र केडगाव येथे आहे, जे दौंड तालुक्यामध्ये, पुणे जिल्हा दौंड तालुक्यामध्ये येते आणि इथे येऊन अवश्य भेट द्या. रोज व्यायाम करणाऱ्या मुलांना पौष्टिक आहार मिळावा याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. त्यांच्या माध्यमातून आपण मुलांच्या जेवणामध्ये तेल जे आहे ते लाकडी घाण्यावरचा आपण वापरतो, जे की आपल्या साधारण जे बाजारात मिळणारं तेल आहे त्याच्यापैकी 2.5 पट किमतीचं ते तेल आहे. म्हणजे 1700-1800 रुपये आपल्याला तेल डबा मिळतो तर आपण 4500 रुपये 15 लिटरचा तेल डबा वापरतो इथे. आणि म्हणजे आत्ता हा विषय तर कुठं तुम्हाला अकॅडमीत पाहायला पण मिळणार नाही, कारण एका बाजूला तेलाचं बजेट आणि एका बाजूला किचनचं बजेट राहतं. त्याचबरोबर आपण इथे सेंद्रिय भाज्या अनेक दिवसापासून वापरतो आहे. आत्ता अलीकडे थोडंसं शॉर्टेज आहे पण अनेक सेंद्रिय उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांशी आपला संपर्क आहे आणि तिथून आपल्याला सेंद्रिय भाज्या उपलब्ध होतात. मागे कोरोनाच्या काळात किंवा त्याच्यानंतरची जी बॅच आहे त्या काळामध्ये आपण स्वतः आपल्या अकॅडमीचा सेंद्रिय भाज्यांचा प्लॉट तयार केला होता आणि खरंच फार सकस भाज्या आम्हाला त्या काळात खायला मिळाल्या. आम्ही टाळण्याचा आणि अधिक नॅचरल किंवा अधिक नैसर्गिक आहार कसा देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जे की आज तुम्ही पाहताय, आज अनिलदादा वगैरे टीम आलेली आहे तर त्याच्या खुशीमध्ये आज मुलांना काय रे बासुंदी खायला मिळते आणि तोही आनंद आहेच. तर अशा पद्धतीने आमचं किचन अगदी बैठी पद्धतीने जेवण आहे. इथं आल्यापासून सर कसा दिवस गेला का नाही हे कळलं नाही. वेगवेगळ्या तुम्ही गोष्टी दाखवल्या आणि एकंदरीत पोलीस भरतीची प्रक्रिया कशी असते हे सगळं आज विस्तृतपणे अगदी मांडलं. अगदी मार्किंग, त्याला मार्क कसे असतात इथंपासून सगळ्या गोष्टी आणि आता इकडं पाठीमागं जेवणातसुद्धा मस्तपैकी मुलांचा भेद चाला आणि अशा पद्धतीचं मन मनगड आणि मेंदूचं विकास, सर्वांगीण विकास इथं तुम्ही करून घेताय. खरंच खूप मोठं देश कार्य तुमच्या हातून घडतंय तर नक्कीच तुम्ही पाहताय. तर अशा पद्धतीचं इथं कार्य आहे तर आपल्याला जर इथं प्रवेश घ्यायचा असेल तर नक्कीच सरांना भेटा. अनिल दादा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात आणि आम्हाला सेवा केली. धन्यवाद.